नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. महाराष्ट्र सरकारद्वारा आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य जनतेवर प्रीपेड स्मार्ट विद्युत मीटर जबरदस्ती लादण्यात आले आहे. तसेही अनेक कारणांनी अनेक लोकांच्या घरी नवीन विद्युत मीटर आधीच लावण्यात आले आहे आणि तेच मीटर जास्त फिरत असल्याने हजारो रुपयांचे बिल येत असतात. त्यात नवीन प्रीपेड विद्युत मीटर लावण्याची काही आवश्यकता नाही. परंतु ज्याप्रमाणे केंद्रातील भाजपने इलेक्ट्रोड बँडच्या माध्यमातून घोषित अघोषित हजारो रुपये जमा केले, त्याचप्रमाणे अंबानी अदानी यासारख्या अन्य काही मोठ्या उद्योगपतींचा फायदा करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इलेक्शन फंड जमा करण्याचे विद्युत मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र आहे. ही चाल महाराष्ट्रातील सामान्य गरीब मध्यमवर्गीय जनतेच्या लक्षात आली आहे. याची शिकार होणार नाही म्हणून जनतेची लूट करण्यासाठी प्रीपेड स्मार्ट विद्युत मीटर विरुद्ध मंगळवारी व्हेरायटी चौक गांधी पुतळा नागपूर येथे संयुक्त तीव्र निदर्शने करण्यात आली. कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है. ठीक है माँ, पर जाँच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepilesHospital.com.